मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. अटल बांधकाम कामगार आवास योजनेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यभरात उद्यापासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, शरद पवारांचं मत. आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इंटरनेट सेवा 2 दिवसांपासून ठप्प. आता बातम्या सविस्तराने. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अटल बांधकाम कामगार आवास योजना कार्यक्रम झालाय. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंतीच्या पावन पर्वावर छत्रपतींची संकल्पना, रयतीची राज्य संकल्पना कामगार विभागाच्या माध्यमातून पूर्ण होते असं स्पष्ट केलंय. मागच्या राज्यकर्त्यांनी केवळ व्याज घेतलाय योजनेचा विचार बंद होता, मात्र आम्ही कामगारांच्या घामाचं मोल जाणलं. 2022 पर्यंत पंतप्रधानांनी प्रत्येक गरिबाला घर देण्याचं स्वप्न पाहिले. 2 वर्षात बांधकाम कामगार बेघर राहणार नाही, ते स्वतःच्या घरात राहायला जातील. बांधकाम कामगार विश्वकर्मा आहेत. कामगार मुलांचं स्वप्न सरकार पूर्ण करणार. स्वप्न तुमची, पंख आमची आहेत. उडण्याची ताकद आम्ही देत आहोत. पंतप्रधानांनी आता असंघटित कामगारांना पेन्शन योजना लागू केली आहे. 60 वर्षानंतर महिन्याला 3000 रुपये मिळणार. छत्रपती आणि कामगार यांचा आशीर्वाद हीच आमची संपत्ती आहे, बाकी आम्हाला काही नको, असं फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलंय. बांधकाम कामगारांकरता विविध प्रकारच्या सेसच्या माध्यमातून एक फंड निर्माण व्हावा ही संकल्पना जुनी आहे. त्या संकल्पनेतन पैसा जमा होत होता, पण हा पैसा जमा करत असताना राज्यकर्ते हे विसरून गेले होते की हा पैसा त्या बांधकाम कामगारांच्या भल्याकरता आपण जमा करतोय, त्यांच्या कल्याणकारी योजनांकरता आपण जमा करतोय, आणि केवळ त्या पैशावर व्याज घेणं इतक्या पुरत हा पैसा जमा करणं सुरू होतं. कामगारांची नोंदणी बंद होती, त्यांच्या योजना बंद होत्या, त्यांच्या कल्याणाचा विचार बंद होता, त्यांच्या परिवाराचा विचार बंद होता. पण आपलं सरकार आल्यानंतर आपण ठरवलं की हा जो कामगार आहे, जो खऱ्या अर्थानं भारताची महाराष्ट्राची निर्मिती करतो, जो खऱ्या अर्थानं आमचा पायवा आहे, मोठ्या इमारती दिसतात पण ते बांधणारे हात मात्र दिसत नाहीत, मोठ्या इमारती दिसतात पण त्यामध्ये गळलेला घाम दिसत नाही, आणि म्हणून या इमारती बांधणारे हात तिथे गळालेला घाम याचं काय मोल आहे हे देखील समजलं पाहिजे, आणि म्हणून या विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण नोंदणी सुरू केली. मी ओमप्रकाश यादव आणि पूर्वी कामगारांकरता केवळ 38 कोटी रुपये खर्च झाले होते, या सरकारमध्ये आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च झाले आहेत. आज पुन्हा 104 कोटी रुपयाचा धनादेश हा आपण त्या ठिकाणी सुपूर्ण केला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यभरात उद्यापासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात होणार असून याची तयारी पूर्ण झाली असून राज्यभरात 14,91,306 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. विज्ञान, कला, वाणिज्य, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत. विशेषतः यावर्षी शिक्षकांनाही परीक्षागृहात मोबाईल नेता येणार नसून गैरप्रकार रोखण्यासाठी 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तसेच परीक्षागृहात विद्यार्थ्यांना वेळेत यावं लागणार असून 10 मिनिटाच्या कालावधीत प्रश्नपत्रिका दिली जाणार असल्याचं शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. गेल्या वर्षी सुद्धा आपण हाच केला होता की या उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारी 2019 पासून राज्यात सर्वत्र उच्च माध्यमिकची परीक्षा सुरू होत आहे, आणि या उच्च माध्यमिकच्या परीक्षेसाठीचं जे वेळापत्रक आहे ते आपण 3 महिन्यापूर्वीच साधारणतः 3 महिन्यापूर्वीच आपण वेबसाईटवर टाकलं होतं. त्यानंतर जे महत्त्वाचे पेपर आहेत त्यात बहुतांशी खंड ठेवलेला आहे. दुसरं म्हणजे की या निमित्ताने विद्यार्थ्यांना हे सांगायचं आहे की परीक्षा कक्षामध्ये 10:30 वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे. गेल्या वर्षी ही सूचना आपण सांगितली की 11 नंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्यात येत नाहीत. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणि केंद्र संचालकांची खात्री पटली तर 10 मिनिटाचा उशीर त्याला समापित करण्यात येईल. दरम्यान राज्यभरातील संवेदन केंद्रावर विशेष लक्ष देण्याकरता जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
शिवछत्रपती महाराजांचे विचार हे संपूर्ण मानवजात आणि समाजासाठी आवश्यक असून ते प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहेत. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलं जाईल. अशा वेळेस आपण गैरसमज काढून टाकले पाहिजेत. युगायुगामध्ये एखादीच व्यक्ती अशी जन्माला येते, त्यामुळे या युगपुरुषाला बंदिस्त ठेवणं योग्य नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. शिवजयंतीच्या दिवशी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT ATD विद्यापीठ राजबाग पुणे यांच्यातर्फे संपूर्ण जगातील एकमेव द्वितीय असा महान आदर्श जाणता राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष आणि संपूर्ण जगासमोर इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात विश्वराजबाग लोणी काळभोर पुणे येथे झालाय. यावेळी शरद पवार बोलत होते. जगातला सर्व उंची सर्वात जास्त उंचीचा जगाच्या पातळीवर या साईचा कुठेही बघत नाही. आणि मला आनंद असे काम करून गेल्याच्या नंतर याच प्रागरामध्ये या कालखंडामध्ये समाज सेवा निश्चित झालेली होती. वैकियांच्या राज्यात सामान्य माणसांकडून स्वच्छ सुलभ जायची स्थिती होती. त्यावेळेला अतिशय लहान वयात ही स्थिती बदलण्याचा संकल्प होता. एक नवीन दिशा समजावं त्याचं काम या कर्तृत्व संपन्न दुरुस्तीच्या वित्तवर्षाने केलं. या शिवछत्रपतींचा या प्रांगणामध्ये पुनरावृत्ती अश्वारूढ अशा प्रकारचा एक उत्तम पुतळा याची या ठिकाणी गरज होती. या या ठिकाणी उभी केली, त्याची पूर्तता केली. शिवकला त्यांचे सगळे संकल्प या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. यावेळी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्राध्यापक राहुल विश्वनाथ कराड, माइर्स MIT अध्यक्ष डॉक्टर सुरेश घैसास, MIT आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉक्टर मंगेश कराड आदी मान्यवर उपस्थित होते. BSNL कंपनीकडून वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून चिंचवड येथील BSNL टॉवरची वीज सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इंटरनेट सेवा 2 दिवसांपासून ठप्प झाली आहे. महावितरणकडून थकीत वीज बिल ग्राहकांवर कठोर कारवाई करण्यात येते. त्यामध्ये BSNLचा देखील नंबर लागलाय. पिंपरी चिंचवड येथील BSNL टॉवरचे वीज बिल भरण्यात आले नाही, त्यामुळे महावितरणाकडून टॉवरसाठी लावण्यात आलेला वीज मीटर काढून टाकण्यात आलाय. BSNL कंपनीकडनं फंडच्या अडचणी येत आहेत. फंड न आल्यामुळे महावितरणाचे वीज बिल भरता आलेले नाही. आम्ही फंडसाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करत असल्याचं अभियंता उदय गाडेकर यांनी यावेळी स्पष्ट केलंय. BSNLचे कार्यालयीन कामकाजाचे फंडिंग दिल्ली आणि मुंबई कार्यालयातून होते. फंड येताच आम्ही वीज बिल भरणार आहोत. दोन्ही सेवा शासकीय आहेत. आम्ही महावितरणाशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. परभणीत झालेल्या वंचित आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी धनगर आरक्षणावर भूमिका मांडली होती. त्यात त्यांनी आरक्षणाच्या विषयाला हास्यास्पद ठरवणारी भाषा केली आहे, याचा धनगर समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त करण्यात आलाय. परभणीत झालेल्या वंचित आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न विचारणाऱ्यांना धनगर गुलाम असं संबोधलेलं आहे. लोकशाहीत प्रश्न विचारणे हे गुलामीचं लक्षण कधी झालं हे त्यांनी सांगावं. धनगर हा गुलाम नव्हता तर धनगरांना शौर्याचा इतिहास आहे हा प्रकाश आंबेडकरांना माहीत नाही का? आणि ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारलं तर स्वाभिमानी, आणि नेतृत्व स्वीकारलं नाही तर तो गुलाम. हा शब्दप्रयोग हा स्वाभिमानी हा काय नक्की प्रकार आहे? आणि तुम्ही
तुमच्या समुदायाबद्दल जर असा प्रश्न कोणी विचारला असता तर तुमची काय भूमिका असती? त्याच पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी जी आरक्षणाबाबतीतली जी टर उडवलेली आहे की धनगरांना 5,000 तिकीट दिलेले आहेत आणि ते निवडून आले की आरक्षण मिळालं, त्यांनी कुठल्या घटनेच्या कुठल्या कलमानुसार असं 5,000 निवडून आल्यानंतर धनगरांना अनुसूचित जमातीचं सर्टिफिकेट मिळणार आहे ते सुद्धा एकदा सांगावं. आणि जय प्रकाश आंबेडकर आणि त्याच पद्धतीने त्यांनी त्या सभेत प्रश्न विचारणाऱ्यांना ठोकून काढण्याची भाषा वापरलेली आहे. ज्यांनी जे सदा सर्व काळ लोकशाहीचं आणि राज्यघटनेची भाषा वापरतात त्यांच्या तोंडून ठोकून काढण्याची भाषा म्हणजे नक्की काय? आणि ज्या प्रकाश आंबेडकरांनी सत्ता येण्यापूर्वी जर ठोकून काढायची भाषा वापरली, उद्या सत्ता आल्यानंतर नक्की हा मोठा प्रश्न पडला, सत्ता आल्यानंतर ते काय करतील? अशा पुलवामा येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागलेत. सुरक्षा यंत्रणावरील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना पेट्रोल पंप चालकांकडनं अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. आज संध्याकाळी 7 ते 7:20 या वेळेत पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत. 14 फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला इतका भीषण होता की आजूबाजूच्या गावांमध्ये या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झालेत. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं. शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ सुरू झाला. या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतातील सर्वच पेट्रोल पंप आज संध्याकाळी 7 ते 7:20 या काळात बंद राहणार असून पेट्रोल पंपावरील लाईट्सही बंद करण्यात येणार आहेत. भारत देशाचे 42 जवान शहीद झाले आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संध्याकाळी 7 ते 7:20 सर्व भारतातले पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. तरी याची ग्राहकांनी काळजी घ्यावी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आजवर अनेकांनी कॅनव्हासवर चित्र रेखाटले असतील, मात्र पुण्यातील एसआर मेन्स पार्लरमधील एका न्हाव्याने चक्क हेअर कटिंगच्या माध्यमातून महाराजांचं हुबेहूब चित्र डोक्यावर साकारलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काहीतरी वेगळं करावं या हेतूने एसआर मेन्स सलूनमधील या कारागिराने छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र डोक्यावर रेखाटलंय. विद्युतविषयक स्थापत्यविषयक दुरुस्तीची अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत, त्यामुळे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद असणारी पुढील प्रमाणे सर्व जलकेंद्र आहेत. शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी रस्ता, स्वारगेट पर्वती, मुकुंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रस्ता, पद्मावती, बिब्बेवाडी, तळजाई, कात्रधनकवडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, SNDT परिसर, एरंडवणा, कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पिंपळी गुरव येथील स्मशानभूमीजवळ महादेव मंदिराच्या सभामंडपाचं काम सुरू असताना स्लॅब कोसळला आहे. ही घटना आज दुपारी 2:30 सुमारास घडली आहे. यामध्ये 3 जागीच मृत्यू झालाय तर 7 गंभीर जखमी झालेत. कमलेश अयप्पा अशी जखमींची नावे आहेत. जखमींमधील दोघांना खाजगी एकाला औंध आणि दोघांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील 3 जागीच मृत्यू झालाय. याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळी गुरुव येथील स्मशानभूमीजवळ महादेवाच्या मंदिराची 1.5 महिन्यांपासून जीर्णोद्धाराचं काम सुरू होतं. यासाठी सभा मंडपाचं काम सुरू केलं होतं. हे काम सुरू असताना स्लॅब कोसळलाय. या मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. आज दुपारी साधारण 3:30 ते 4:15 दरम्यान महादेवाचे मंदिर आहे पिंपळी गुरुव येथील, त्या मंदिरामध्ये समोर मंदिराच्या समोरच्या बाजूला सभा मंडपाचे काम चाललेले होते. सभा मंडप साधारण 15x30 सभा मंडप आहे. स्लॅब वगैरे झालेला होता पण अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे तयारी चाललेली होती. त्यामध्ये तो स्लॅब कोसळला. त्यामध्ये साधारण 1-3 मयत झालेलं आता समजत आहे. 1 स्त्री आहे, 2 पुरुष आहे आणि 4 ते 5 अजून इंजर्ड आहे. इंजर्ड आउट ऑफ डेंजर आहे, ते काय जे होणार नाही त्यांना, पण 3 मयत झालेले असे समजत आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने राज्यभरात उद्यापासून 12वीच्या परीक्षांना सुरुवात। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे युगपुरुषाला बंदिस्त ठेवणे योग्य नाही, शरद पवार यांचं मत। आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इंटरनेट सेवा 2 दिवसांपासून ठप्प। याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।